क्लिक करा। पारधी तालुका धडणगाव येथे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने शौचालयास बसलेल्या दोघांना जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 6 सुमारास घडली आहे। घटनास्थळी कार चालकाने पळ काढलाय। दरम्यान पारधीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कारने दोघांना जोरदार धडक दिली, त्यात प्रभाकर दामोदर भावसार यांचा जागीच मृत्यू झालाय तर शेख मुख्तार शेख उस्मान हे गंभीर जखमी झालेत। याबाबत पारधी पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस ठाण्याचे API हनुमंतराव गायकवाड हे करीत आहेत। प्रतिनिधी दीपक साळवेसह आधार न्यूज पारधी। मागील 5 वर्षात काय झाला तुमच्या गावचा विकास? खरंच झाला का तुमच्या गावाचा विकास? रस्ते, लाईट, स्वच्छता एवढाच का आपल्या गावचा विकास? खरोखर झाला का विकास की गावाला केले भकास? पुन्हा देणार तुम्ही त्यांना निवडून की दाखवणार खरचा रस्ता? मागील 5 वर्षाचा आढावा घेण्यासाठी